वाह 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 जा परत वा हाँ ये परत खाली वाह 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 हे माझे नात आणि ह्या दोन्ही नाती इथं खेळतात बघा या दवाखान्यामध्ये आणि हिचा जन्म इथंच झाला बघा या नातीचा हे खेळते बघा इथं हे दवाखाना एक नंबर दवाखाना आहे आणि इथं हे इथं मेडिकल आहे बघा हे गजल मेडिकल शेजारी हे अगदी लागण पैसे असले नसते तरी पण ते मेडिकल देतात असं त्यांची ख्याती आहे म्हणजे ते कधी अडवत नाही काही नाही सगळं व्यवस्थित ते करतात हे बघा आमची सोनबाई नाथ आणि ते एक नाथ वरळपी आईसाठी असं कार्यक्रम आहे दवाखान्याचा पण आता पाहू आता ते ॲडमिट करतात का सोडतात मग ते आता विचारू पाहू इथं पण हे मेडिकल स्टोअर आहे इथं सगळी व्यवस्था केली जाते मॅडम काही व्यवस्था कशी काय आहे इथं चांगली आहे का व्यवस्था चांगली ओके मध्ये हा इथं दवाखाना डिलिव्हरी पेशंटसाठी एक नंबर दवाखाना आहे ह्या दवाखान्यात सगळी व्यवस्था केली जाते तुमचं गाव कोणतं गाव गाव गावाचं नाव पिंपरी कुरंदर मग तुम्ही तपाससाठी आले इथं का दुसरं काय पेशंट आहे तुमचं इथं नाही हे बघा इथं संपूर्ण पेशंट इथं येतात हे बघा इथं पेशंट इथं लाईनने बसते संपूर्ण आणि हे इथं मॅडम इथं माहिती येतात आणि मग सरांचा कॉल आला की ते आतमध्ये तपासून सोडतात हां मॅडम म्हणजे तुम्ही जास्त नाही बोलू शकत बरं ठीक बघा इथं सगळं म्हणजे इथं व्यवस्था त्यांनी केली पेशंट डॉक्टर म्हणजे जर ॲडमिट झालं की जर ठेवू नाही तर मग ॲडमिट करून घेऊ आता एक तासाने ते डॉक्टर सांगतील आपल्याला म्हणजे ॲडमिट करायचं का घरी सोडायचं हे आमच्या सोडलं इथं बसले तुमचं कोणतं गाव येवती पाडळी येवती पाडळी हां म्हणजे तुमचं कोण आहे इथं सासूबाई आहेत आमच्या सासूबाई आहेत म्हणजे काय म्हणजे आजार काय म्हणजे दुखणं म्हणजे जसं काय पेशी वाढलेल्या आहेत पेशी वाढल्या आहेत त्यामुळे ॲडमिट केल्या ओके आणि ह्या कोण आहेत त्यांची मुलगी अगदी व्यवस्था चांगली आहे संपूर्ण अगदी व्यवस्थित आहे इथं सगळी पेशंटची काळजी घेतली जाते असं म्हणजे प्रख्यात आहे शिरोदर म्हणजे हार्दिक डॉक्टर हे प्रख्यात डॉक्टर आहेत आणि ते पण पॅनलवर आहेत त्यामुळं त्यांची सगळी व्यवस्था चांगली आहे आणि हे सगळं इथं व्यवस्थित सगळ्यांचं इथं अगदी नियोजन ते करतात संपूर्ण डॉक्टर वगैरे सगळे येतात मॅडम आपलं नाव काय मॅडम पूजा मग तुम्हाला व्यवस्थित सगळं इथं म्हणजे काय बा म्हणजे ट्रीटमेंट सगळे व्यवस्थित आहे ओके तुम्ही पण पेशंट आहे ओके ओके एकदम सगळं व्यवस्थित काम केलं जातं असं म्हणजे प्रख्यात असा हा एक दवाखाना आहे हार्दिक डॉक्टर म्हणून एक नंबर इथं सगळं लेडीज डिलेवरी असो समजा डिलेवरीचं काही दुखणं असो ते सगळे इथं व्यवस्थित उपचार केले जातात असा हा प्रख्यात शिरूर तारखमध्ये एक नंबर दवाखाना आहे हां मग हे आता हे बघा हे इथं म्हणजे कोण आहे साहेब काही माहीत नाही मला नाव काय साहेब आपण राजू खान हां मग तुम्ही इथं काय कर्मचारी आहेत का
पेशंट हां पेशंट मुळेच आलेले म्हणजे तुम्ही इथं मुक्काम येईल किती दिवस झाले तुम्ही इथे दोन दिवस म्हणजे पेशंटची व्यवस्था ओके हां बघा इथं सगळं ओके काम केलं जातं आणि त्रास पण नाही आणि शुल्क पण कमी आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाला हा परवडणारा दवाखाना आहे हे बघा हे बघा इथं सगळं व्यवस्थित काम चालू आहे इथं ह्या मॅडम मॅडम नाव काय आपलं काय म्हणले हां हे हादे हॉस्पिटल आहे बघा इथं व्यवस्थित काम चालू आहे हां हे व्यवस्थित काम चालू आहे इथं हां म्हणजे इतकी दक्षता घेतली जाते इथं दवाखान्यात मॅडम हजारो उपस्थित आहेत आणि हे सगळं सलाईन वगैरे हे सगळं औषध पाणी सगळं स्वतः देतात म्हणजे इतकी व्यवस्था आहे इथं बघा ह्या दवाखान्याची बघा किती व्यवस्थित बघा हे पण बघा हे आल्यात पाडळी येवती पाडळी ना येवती पाडळी तुमचं कोण आहे इथं पेशंट कोण आहे सासूबाई यांचं कोण आहे का बेटा आल्यात बघा इथं एवढी दक्षता इथं घेतली जाते बघा ह्या मॅडम येते संपूर्ण सलाईन गोळ्या वगैरे ते व्यवस्थित टाइम टायमात देतात आणि पाणी कापतात इथं असं आहे हॉस्पिटल आहे हर्दे हॉस्पिटल असं आहे बघा एक नंबर आहे शिरूरमध्ये इथं सगळं डिलिव्हरी पेशंट हे ते सगळी शिरूर तालुक्याची पारनेरची लोक इथं येतात आणि इथं संपूर्ण व्यवस्था केली जाते मंडळी बघा इथं ॲडमिट केली पण तिथं ते आता सलाईन बघा हे सलाईन चालू आहे आता हे सलाईन संपल्यावर मग ते ॲडमिट करतात ते ठरवतील पण त्यांनी आता थोडा फरक पडला आहे बघा या सुनबाई तुमच्या तुमचं गाव कोणतं म्हणले कर्डे कर्ड्याची बघा ही आमच्या शेजारच्या गावची इथे कर्ड्याची माणसं आहेत बघा इथं ते हार्देमध्ये ॲडमिट झाले आहेत इथं नाव काय म्हणले आपलं शोएब शेख शेख हे मॅडम पण तुमच्या मिसेस बघा हे त्यांच्या मिसेस शेख मॅडम बघा इथं अगदी व्यवस्थित सगळं असं इथं काम केलं जातं आणि उत्कृष्ट असं म्हणजे तपासणी करतात मॅडम तुम्ही काय बोलता काय दोन शब्द कसं म्हणजे तुम्ही इथं ॲडमिट म्हणजे कसं आला तुम्ही इथं तुम्हाला डॉक्टरचं नाव कोणी सांगितलं त्याला मराठी येत नाही हां बरं हे डॉक्टर नाम किसने बता दे आपको नाही मालूम ठीक आहे ओके बाई दादा मॅडम आहे मॅडम दादा चेकिंग करतात आणि ते म्हणले दुसरी बाटली लावायची पण आता ती दुसरी बाटली लावायची म्हणतात ते नमस्ते सर हे आमचे शिरूर तालुक्याचे डॉक्टर हार्दे साहेब सर तर हे आमच्या फास्ट डिलेवरी इथं झाल्या एकदम उत्कृष्ट आणि चांगले झाले तर ह्या सरांनी का आमच्या आज मंडळ इथं ॲडमिट केले सरांनी त्यांना ट्रीटमेंट व्यवस्थित केली त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे बरं सर थोडक्यात मला आपला परिचय करून द्या ना यूट्यूबवर आहे बोला सर बोला वर्क चालू आहे त्यामुळं सर आता बोलत नाहीत पण उत्कृष्ट असं सर आणि मॅडम इथं उत्कृष्ट काम करतात आणि तालुक्यामध्ये ह्या सरांचं म्हणजे एक नाव आहे
की हृदय डॉक्टर म्हणले की डिलिव्हरी पेशंट तुमचं कुठलंही काही आलं लेडीज जेंट्स काही आलं तरी सगळं व्यवस्थित त्यांचे ट्रीटमेंट करतात आणि असं व्यवस्थित काम करतात असे आमचे हृदय डॉक्टर साहेब आहेत आणि ह्या मॅडम आहेत सौ हृदय डॉक्टर ह्या पण व्यवस्थित ट्रीटमेंट सगळं करतात आणि हे बघा इथं संपूर्ण जी व्यवस्था आहे पेशंट वगैरे सगळं तपासण्याचं काम हे बघा इथं टाईम टू टाईम सगळं होतं आणि हे हृदय डॉक्टर म्हणजे तालुक्यात एक नंबर. धन्यवाद डॉक्टर सर. आता आल्यानंतर इथं आल्यानंतर बघा इथं ह्या मॅडम असतात. मॅडम आपलं नाव काय मॅडम बोला ना? जाधव मॅडम. हां बघा ह्या जाधव मॅडम आहेत ही इथं आलेल्या पेशंटची सगळं नोंदणी करतात आणि सरांकडं त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पाठवतात. हां बरं, तुम्हाला काय अडचण येते काय काय नाही? बरं ठीक आहे ओके. हे बघा इथं संपूर्ण सगळी माहिती सरांनी दिलेली आहे. बघा ही संपूर्ण सरांची माहिती आहे. हे बघा इथं सगळे बाहेरचे पेशंट येणारे त्या डॉक्टरांची लिस्ट आहे. हे बघा इथं त्यांच्या सूचना आहे लिहिलेले आहे आणि हे बघा इथं संपूर्ण उपलब्ध असे सगळं त्यांनी इथं एक बोर्ड लिहून ठेवलेलं आहे. हे आरोग्याविषयी इथं हे त्यांचे संपूर्ण ध्येय धोरण त्यांनी संपूर्ण लिहून ठेवलेले आहे. हे बघा उत्कृष्ट अशी सेवा इथं केली जाते. हां आणि हे एक वाखणण्यासारखं एक हॉस्पिटल आहे. इथं हे अवश्य हॉस्पिटलला लोकांनी भेट दिली पाहिजे. तेव्हा इथं वैद्यकीय केंद्रामध्ये तपासणी वगैरे सगळं इथं केली जाते. हे बघा यांचे हे फ्लोअर म्हणजे फ्लोअरसुद्धा माहिती त्यांनी 1 फ्लोअर 2 फ्लोअर 3 फ्लोअर हे यांनी दिलेलं आहे. इथं बघा सगळं व्यवस्थित असं यांनी नियोजन इथं केलेलं आहे. अवश्य एकदा या हॉस्पिटलला भेट द्या. धन्यवाद. हे बघा शिवनमधून आल्यानंतर तहसीलदार कार्यालय त्याच्या अलीकडे 50 मिनिटावर हात दावा करायला. हे हृदय हॉस्पिटल हा त्या मेडिकल हे गजानन मेडिकल इथं संपूर्ण औषधं वगैरे सगळं मिळतात. असं उत्कृष्ट असं हॉस्पिटल आहे. इथं फक्त माणसाने भेट देऊन भेट दिल्याशिवाय माणसाला समजत नाही तर प्रत्येकाने एकदा भेट द्या. इथं तुम्हाला मेडिकल वगैरे सगळं इथं उपलब्ध आहे. सगळं इथं सुविधा आहेत आणि नगर पुणे हां हां बरं. धन्यवाद.